नमस्कार, मी शिवानी सांगते। रोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज 99। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळकर, तसेच महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले यांच्या आदेशानुसार मी दलित पॅन्थरचा महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून आज रोजी साताऱ्यातलीच एक तडपदार आणि डॅशिंग कार्यकर्ती महिला नीता पवार यांना सातारा जिल्हा अध्यक्षपदी मी आज पदावर घेत आहे। तसेच त्यांचे चिरंजीव नाव काय, आदित्य पवार यांना सातारा तालुका अध्यक्षपदी पदावर घेत आहे। त्यांच्या दोघांचीही निवड आज रोजी केली आहे आणि प्रत्येकाला वाटतं की दलित पॅन्थर ही फक्त महारामांगांपुरती आहे, तर प्रत्येकाने हा गैरसमज पहिला काढायचा। कारण कोरेगाव तालुका अध्यक्षपदी एक चांगली डॅशिंग व्यक्ती आहे, तिथं आम्ही जात बघितली नाही आणि जात बघून जो पदं देतो त्याचं आयुष्यात कधीच काम नसतं। तर एक सकुंडे म्हणून नाव काय, संदीप सकुंडे हे स्वतः स्वइच्छेने दलित पॅन्थरमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आहे। ज्या गोरगरीब जनतेवर अन्याय होतोय ह्या तिघांनी नियमानुसार त्या गोरगरीब जनतेला न्याय द्यावा। जिल्ह्यात त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली, तर अजून यांचं पद पुढं कालांतराने वाढवलं पण जाईल ही अपेक्षा धरतो। मी नीता पवार, आज दलित पॅन्थरमध्ये प्रवेश घेतला आहे। मी विश्वास मोरे यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या अगोदर मी भाजप पक्षामध्ये 5-6 वर्ष काम केलेलं आहे। जिल्ह्याच्या पदावर येण्याचं काम फक्त एकच पक्ष करू शकतो, तो म्हणजे दलित पॅन्थर, आणि तो मला खूप आवडला, माझं काम आवडलं, त्याच्यामुळे मी आज दलित पॅन्थरमध्ये प्रवेश घेत आहे। नमस्कार, मी आदित्य पवार। मी आज सातारा तालुका अध्यक्ष या पदी दलित पॅन्थर पक्षाकडून पद घेतलं आहे अध्यक्षपदाचं। आणि पहिल्यापासूनच मला दलित पॅन्थर या पक्षाचा इतका प्रभाव होता की आत्तापर्यंत बहुजन समाजासाठी धडाडीने काम करण्याची ताकद फक्त या पक्षाने दाखवली आहे। नमस्कार, मी संदीप सुकुंडे, मराठा समाजातून मी दलित पक्षामध्ये प्रवेश करत आहे विश्वास मोरे यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्षपद कोरेगाव तालुका अध्यक्षपद घेत आहे।